नमस्कार माझं कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत मी ज्ञानदा कदम शून्यातनं विश्व उभारत ज्ञानदानाचं काम करून हजारो विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा ध्यास घेतलेले विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्यामध्ये पहिल्या खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करणारे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एम आय टीचे संस्थापक विश्वनाथजी सर आज कट्ट्यावरती आपल्याला भेटणार आहेत आज खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस जवळपास आपल्याला प्रत्येक शहरात दिसतात पण साधारणतः ऐंशीच्या दशकात अशा कॉलेजेसच्या उभारणीचं काम तसं अजिबातच सोपी गोष्ट नव्हती कॉलेज सुरू करायचं तर किमान पंधरा वीस एकरांची जमीन पाहिजे आणि लाखो रुपयांचा बँक बॅलन्स सुद्धा पण महिना काहीशे रुपयांचा पगार असणाऱ्या आणि दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहत असलेल्या विश्वनाथ कराडसरांनी एम आय टी सारखी वर्ल्ड क्लास शिक्षण संस्था कशी उभारली हे त्यांच्याकडनं ऐकणं निश्चितच प्रेरणादायी असणार आहे स्वामी विवेकानंद आणि संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचे पायी बनून संस्थेचा विस्तार करत उत्तमातल्या उत्तम, उत्तम सुविधा विद्यार्थ्यांना देत उद्याची जागरूक पिढी ते घडवत आहेत सध्या एम आय टी संस्था देशातल्या प्रतिष्ठित संस्थांपैकी एक आहे सरांनी नुकताच आपला ऐंशी वाढदिवस सुद्धा साजरा केलाय शेतकरी कुटुंबातला एक साधासुधा मुलगा ते शिक्षक ते देशातील अग्रगण्य शिक्षण संस्थेचे संस्थापक हा विश्वनाथ कराड सरांचा प्रवास नेमका कसा होता हे आज आपण कट्ट्याच्या माध्यमातून त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात सर नमस्कार सगळ्यात आधी तुम्हाला शुभेच्छा तुमच्या वाढदिवसानिमित्त एक्क्याऐंशीव्या वर्षात तुम्ही पदार्पण केलंय आणि मनापासून स्वागत माझं कट्ट्यावर नमस्कार कराड सर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं जीवेत शरदा शतम असं आपलं अभिष्ट चिंतन करताना सगळ्यांच्याच मनामध्ये आपल्याविषयीचा जो एक उत्सुकता आहे आपल्या सगळ्या आत्तापर्यंतच्या जीवन प्रवासाविषयीची त्याविषयीच खरं तर जाणून घ्यायला मला आम्हा सगळ्यांना आवडेल की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे मा मराठवाड्यासारख्या ग्रामीण मराठवाड्यातल्या ग्रामीण भागामध्ये जन्मलेला एक तरुण पुण्यासारख्या विद्यानगरीमध्ये येऊन एक आपलं साम्राज्य हा कदाचित निगेटिव्ह शब्द होईल पण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये इतकं प्रचंड काम करतो आणि तेवढ्यावरच न थांबता विश्वशांती विद्यापीठासारखं एक काहीतरी अद्भुत काम सगळ्या जगासमोर ठेवतो तर ह्या तुमच्या सगळ्या प्रवासामागची तुमची प्रेरणा काय होती हे आम्हाला जाणून घ्यायचं आणि त्यातला पहिला प्रश्न की तुमचं बालपण कुठं कसं गेलं याविषयीचं धन्यवाद राजीवजी मला आज मोठं आंतरिक समाधान आहे की संपूर्ण जीवनाचा प्रवास रुई रामेश्वर पुणे ते पुणे आणि पुढे समजा पॅरिसपर्यंत आणि जगभर जे काही कार्य माझ्या हातून घडलं त्याचा प्रवास खरा फार मोठा उद्बोधक आहे माझ्याकरता स्वतः एक वेगळ्या प्रकारचा स्मरण करून देणारा माझ्या कर्तव्याची माझ्या जीवनाच्या प्रवासातल्या अडीअडचणीपासून आड़ जे काही सत्कार्य घडलं हातून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नावाने आणि आल्बर्ट आईन्स्टाईनच्या नावाने पण या सर्वांचा आदर्श हा विवेकानंदांचा स्वामी विवेकानंद भारताचे थोरसो पुत्र हा खरा माझ्या जीवनातला मुख्य आदर्श आहे मी असं नेहमी म्हणतो की संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज हे माझं अधिष्ठान आहे पण याची प्रवास जी आहे ते माझं छोटंसं जे गाव आहे मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आहे रामेश्वर रुई नावाचं गाव आहे ज्या गावामध्ये खरं म्हणजे त्याची लोकसंख्या फक्त पंधराशेच्या आसपास आहे अतिशय छोटंसं खेडेगाव आहे तिथल्या एका राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड माझे वडील पूज्य वडील एक कट्टर वैष्णव शेतकरी त्यांच्या पोटी माझ्या आईचं नाव सरस्वती आणि सरस्वतीच्या पोटी माझा जन्म जा झाला त्या वैष्णव परंपरेमध्ये मी वाढलो अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मी माझं जे लहानपणचं शिक्षण आहे पार्श्वभूमी ही वैष्णव आहे वारकऱ्यांची आहे ज्याला हाडाचे वारकरी म्हणतात असे माझे वडिलांची परंपरा घराची परंपरा परंतु माझं छोटंसं वाक्यात सांगायचं म्हटलं तर माझं जे शिक्षण झालं गावामध्ये कुठल्याही प्रकारची सरकारी शाळा नव्हती एक छोटीशी जनावराच्या गोठ्यामध्ये शाळा असायची गाई म्हशी रानात चरायला गेल्या की ते शेण काढायचं झाडून काढायचं आणि फाटके गोंडफटायचे पोते टाकून त्याच्यावर बसायचं व्यंकटराव कुलकर्णी नावाचे एक चौथी पाचवी शिकलेले ग्रस्त आम्हाला शाळा शिकवायची चौथीपर्यंत एक काम झाल्यानंतर त्यावेळेला मला एक मुद्दाम सांगितलं पाहिजे की जनावरं रानात गेली गाई म्हशी की संध्याकाळी गाई म्हशी रानातून चरून आल्या की त्यांच्या गळ्यातली घंटी ती शाळेची घंटी होती शाळेला बेल असते हे मला माहीत नव्हतं हे मुद्दाम सांगतो गर्व नव्हे परंतु तिथपासून प्रवास सुरू झाला आणि पुढे मात्र मी तिथून एकदम माढा नावाचं गाव आहे सोलापूरच्या जवळ त्या ठिकाणी शिक्षणाला जावं लागलं हा तो सुरुवातीचा प्रवास आहे मला खरं इंजिनियर व्हायचं नव्हतं मला कलेक्टर व्हायचं होतं पण कलेक्टर व्हायचं म्हणजे कळत नव्हतं आय एस व्हायचं म्हणजे आपल्याला बी ए होऊन आय एस होता येतं असा एक कल्पना होती मोठा इतिहास आहे की मी अचानक तिथे गेलो मग ते पॉलिटेक्निकच्या ग्राउंडवर ॲडमिशन ठरली आमचे माळी सर होते गुरुजी ते मला म्हणले अरे तू कलेक्टरचं काय डोकं घेऊन बसला आहे तू इंजिनियर हो इंजिनियर तर म्हटलं सर इंजिनियर काय असतं असं मी विचारलं होतं मग ते म्हणले ओवरशीर होतं येतं ते पुलं बांधतात अमूक तमुक वगैरे पण मी पॉलिटेक्निक गेलोन ते बॉलर वि विद्यार्थी पाहिले आणि मी म्हटलं बा मला, मला असलं काही शिकायचं नाही म्हणून मी ते बाहेर पडलो आणि सोलापूरला दयानंद कॉलेज नावाचं एक कॉलेज आहे फार मोठं श्रीराम शर्मा नावाचे प्राचार्य असायचे तिथं मी गेलो तर नियती कशी असते म्हणून मुद्दाम जरा थोडा वेळ घेऊन सांगतो सुरुवातीचा भाग की मी गेलो तर मी तेव्हा माझे एक दाढीचा सा, अवतार असायचा सा, पायजमा सदरा गळ्यात गंडा पेटी पैलवानी वेश आणि माझं मॅट्रिकचं सर्टिफिकेट घेऊन गेलो तर ते शर्मा सरांना म्हटलं मला ्री डिग्री आर्ट्सला ॲडमिशन पाहिजे शर्मा म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूचे क्लासमेट फार मोठा मनुष्य इतिहासाचा लेखक त्यांनी ते कागद घेतला त्या चाह्य म्हणल्यावर आणि माझ्या हातातून घेऊन ते शेजारी ग्रस्त बसले होते बोले ते मॅथमॅटिक्सचे प्रोफेसर होते तो कागद त्यांच्याकडं दिला तर त्याने ते पाहिलं तर कागदावर माझे मेरिटचे मार्क्स चांगले होते मी तेव्हा पंच्याऐंशी शहाऐंशी टक्के मार्क्स असण्याचा विषय होता तर ते म्हणले अरे बाळ तू प्रीडी आर्ट्सला कशाला जातो तर म्हटलं सर मला कलेक्टर व्हायचं आहे तर म्हटलं तुला कोणी सांगितलं की कलेक्टर होण्याकरता बी एस व्हावं लागतं म्हणून अरे तू सायन्सला जा तू इंजिनियर होशील डॉक्टर होशील कलेक्टर होऊ शकतो असं होता येतं का सर तर ते म्हणले हा होता येतं मग मला देऊन टाका आता पहा ते गोडबोले तिथं बसलेले नसते तर कदाचित मी श्रीराम शर्माने मला आर्ट्सला ॲडमिशन दिली असती हा नियतीचा खेळ आहे असं मला वाटतं नेहमी आणि मी पुढे आलो मग पुण्याला आलो पुणे जुनी कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून झालो बी मेकॅनिकल पास झालो बी मेकॅनिकल झाल्यावर मी म्हटलं मला कारखान्यात काम करायचं नाही आणि मी शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली आणि पुढे योग पहा कसा येतो की त्या ज्याला इंजिनियर व्हायचं नव्हतं तो इंजिनियर होतो तो टीचर होतो आणि पुढे एम आय टीसारखी सारखी संस्था काढतो आज या स्थानावर येऊन तुम्ही माझ्याशी बोलत आहात तुम्ही माझं कौतुक करत आहात की माझ्या हातून जे काही कार्य घडलं त्या कार्याचं स्वरूप आज महाराष्ट्रात भारतात आणि जगाच्या समोर वेगळ्या पद्धतीने मांडलं जात आहे त्याचं स्वरूप आपल्याला माहीत आहे पण याच्या पाठीमागं फार मोठा इतिहास असा आहे की मी वयाच्या पाच वर्षाचा असताना आमच्या आईचं निधन झालं आईचं नाव सरस्वती होतं मला चेहरा आठवत नाही मी आईचं थोडंसं पुसरचं स्वरूपचं डोळ्यासमोर आहे पण खेड्यातला मामला माझ्या भगिनीत प्रयागाक्का ह्या एकोणीस वर्षाच्या आसपासच्या होत्या लग्न झालेलं होतं पण ही घटना घडल्यानंतर आमच्या घरामध्ये खूप मोठं वातावरण हे झालं दुःखी झालं आम्ही तिघे भाऊ तुळशीराम विश्वनाथ आणि काशीराम नाना आणि चार बहिणी प्रयागाक्का चंद्रभागा वगैरे हो आणि वातावरण इतकं दुःखी होतं उदास होतं आपल्या हिंदू परंपरेमध्ये काही प्रथा आहे की ज्या प्रथेमध्ये ती व्यक्ती गेल्यानंतर राख सावरताना पिंड ठेवतात त्या ठिकाणी तो पिंडाला कावळा शिवावा कावळ्याने शिवावं अशी कल्पना आहे म्हणजे त्या आत्म्याला मुक्ती मिळाली असं आपण मानतो त्या ठिकाणी झाडावर कावळे खूप बसलेले आहेत पण एकही एक कावळा मात्र पिंडाला शिवायला येत नाही एक तास अर्धा तास पाऊन तास दीड तास झाला पण काही होईना शेवटी माझ्या भगिनीच्या बसल्या होत्या रडत खेड्यातल्या ते स्त्रियांचा बाजार त्यातल्या भगिनी माझ्या उठल्या खूप उंच पुरा तगडी व्यक्तिमत्व अतिशय देखणं स्वरूप उठल्या आणि तिथं गेल्या आणि गेल्यावरती राग घेतली गे आणि त्या राग घेऊन कपाळाचं कुंकू पहिलं पुसून टाकलं तर लोकांना असं वाटलं का ह्या मुलीला काय वेळ लागलाय का ही मुलगी स्वतःचं कपाळाचं कुंकू शुभलक्षण स्वतःचं सौभाग्याचं समोर उभा आहे आणि तरी ते कुंकू पुसून टाकलं तर लोकांना वाटलं हिला वेळ लागला आहे का पोरीला ह्या पण गेल्यानंतर ती राख घेतली परत सगळ्या अंगाला फासली आणि सर्वांना नमस्कार केला आणि एका क्षणात कावळा येऊन ते पिंड शिवला गेला पिंड शिवला गेल्याबरोबर परत उठून उभं राहिल्या अंगाला राख लावून घेतलेली होती पतीला बोरवलं आणि त्याला म्हणे बाबा आजपासून मी संन्यासी झाले माझे भाऊ माझी बहिणी आणि विठ्ठल रुक्मिणी आणि ज्ञानोबा तोकोबा हेच माझा संसार ही जमीन जायदाद तू दुसरं लग्न कर शब्द कसा आहे पहा की दुसरा विवाह करा ही जमीन जायदाद घरदार पैसा सगळं तुम्हाला अडकला फक्त पुन्हा माझ्या वडिलाच्या दारात घ्यायचं नाही मी आजपासून संन्यासी झाले आणि माझा विश्वनाथ आणि माझी ही भाऊ आणि बहिणी छोट्या हाच माझा संसार आणि तेव्हापासून साठ वर्ष दिवस अक्काने आळंदी देहू आणि पंढरपूरची वारी कधी सोडली नाही आणि ध्यास एवढाच होता की माझा विश्वनाथ खऱ्या अर्थाने मोठा व्हावा खरं म्हणजे असं मी स्तुती करणं बरोबर नाही पण भारतीय संस्कृती परंपरा आणि त्याग आणि समर्पण या शब्दांचा खरा अर्थ कळायचा असेल तर माझ्या भगिनी ज्यांच्यामुळं मी आज आहे प्रश्न माझा असा की जेव्हा तुम्ही इंजिनियर झालात आणि तुम्ही नंतर कोणतीही म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यानंतरची नोकरी न करता शिक्षकच राहायचं ठरवलं इथंपर्यंत ठीक आहे पण आपण इंजिनिअरिंगचं कॉलेज सुरू करावं ह्यामागची प्रेरणा काय होती आणि मुळामध्ये तुमचं स्वप्न काय होतं तुम्हाला लहान असल्यापासून म्हणजे कलेक्टर व्हायचं हे जे तुमचं स्वप्न होतं ते इंजिनियर झाल्यानंतर सुटलं कसं किंवा का राजीवजी विषय असा आहे की खरं म्हणजे तुम्हाला आठवत असेल की एक काळ असा होता ऐंशी सालाच्या आसपास एकोणीसशे ऐंशी एको एक्क्याऐंशीच्या आसपास की महाराष्ट्रामध्ये इंजिनीअरिंग कॉलेजेसची खूप कमतरता होती इलेक्ट कॉम्प्युटर आणि आय टी आय शब्दसुद्धा माहीत नव्हते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तेव्हा फक्त सात इंजिनीअरिंग कॉलेजेस होती सर्वांच्यामुळं ॲडमिशन्स होत्या दीड हजारच्या आसपास त्याच्याविरुद्ध कर्नाटकमध्ये मात्र एका गावामध्ये अकरा इंजिनीअरिंग कॉलेजेस झाली होती आणि सर्व देशाची स्थिती अशी होती की संपूर्ण देशाची लोकसंख्या लक्षात घेता इंजिनिअरिंग कॉलेजेसची संख्या कमी त्याच्यामुळं विद्यार्थी मेरिटचे असून त्यांना ॲडमिशन मिळायच्या नाही आणि मोठा इतिहास आहे माझी अमरावतीला बदली झाली होती मी तिथं असताना एक लेख लिहिला चौदा एप्रिल एक्क्याऐंशीला आणि खरं सांगायला हरकत नाही की तुमच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये आग्रलेखाच्या शेजारी तो लेख प्रसिद्ध झाला एच एम गणेशराव माझे गुरुजी होते आणि मा गर्गे नावाचे आपले पत्रकार ज्येष्ठ पत्रकार त्यांच्यामुळं महाराष्ट्र टाईम्समध्ये हा लेख आला चौदा एप्रिल एक्क्याऐंशीला की महाराष्ट्रामध्ये सात ते आठ इंजिनिअरिंग कॉलेजेसची तातडीने गरज आणि सुदैव असं की त्याची चर्चा माझे मित्र कमल किशोर कदम आता सध्या ते महात्मा गांधी संस्थेचे प्रमुख आहेत इंजिनियर आहेत आय टीचे वगैरे त्यांनी तो लेख हा असेंब्लीमध्ये मांडला आता खरं नाही आहेत पण वैकुंठवाशी आमचे विलासराव देशमुख एज्युकेशन मिनिस्टर झाले हो ते माझ्या लातूरचे होते आमचे मनोहरराव नाईक सुधाकर नाईक ते तेव्हा मंत्री होते आणि वसंतदादा सारखे चौथी पाचवी शिकलेली एक व्यक्ती पण अत्यंत दृष्टी व्यक्ती की जे मुख्यमंत्री होते लांबलचक इतिहास आहे माझा काही परिचय नव्हता मी काही राजकारणात नव्हतो तो विषय नव्हता पण वसंतदादा पाटलांना सर्व श्रेय जातं की ज्यांनी या बाबतीमध्ये संपूर्णपणे महाराष्ट्रात पहिला निर्णय जो घेतला की महाराष्ट्रामध्ये आठ इंजिनीअरिंग कॉलेजला परवानगी दिली गेली एकोणीसशे त्र्याऐंशी साली आणि मग माझ्या जीवनामध्ये मला माहीत नाही की माझी एक इच्छा होती की भारतातलं सर्वात अत्यंत आदर्श असं इंजिनीअरिंग कॉलेज आहे पण एक चारित्र्य शिस्त संवर्धन संस्कृती संवर्धन आणि पुन्हा इंजिनिअरिंग मग मेकॅनिकल असो सिव्हिल असो इलेक्ट्रिकल असो पॉलिमर पेट्रोलियमसारखे कोर्सेस असो असं एक डोक्यामध्ये सुरू झालं ती गोष्ट होती साधारणपणे एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीच्या सालची त्याचं परिणती झाली की मला शेवटी सुदैवाने परवानगी मिळाली मला, मला माहिती नाही ह्या घटना कशा घडतात ते पण माझी ओळख नसताना माझं काही नातं नसताना माझे मित्र आहेत प्रकाश जोशी नावाचे त्यांच्या माध्यमातून डॉक्टर सुरेश गैसासारखी फॅमिली भेटली आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाही मित्र पुन्हा सांगतो तुम्हाला मलाही विश्वास बसत नाही की काय कारण घडलं पण मी जेव्हा गैसासना भेटलो तर घैसासर आणि त्यांची पंधरा एकर जमीन एक रुपयासुद्धा न घेता अजूनही पैसा घेतलेला नाही डेक्कन जिमखान्यापासून अगदी एक दीड दोन किलोमीटरवर सोळा पंधरा एकर जमीन मला पूर्णपणे पैसा न देता मिळाली माझा पगारच काय होता आमच्याकडे होतंच काय पहिल्यांदा ही शाळा सुरू झाली ती शिवाजी मराठा हायस्कूल जी आहे त्या आपल्या सदाशिव पेढेच्या बाजूला तिथल्या फक्त पाच सात खोल्या एकूण जिजामाता हायस्कूलच्या शाळेमध्ये सुरू झालं आमचे बरेच जण भेटले आता हा प्रवासच मोठा म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं की जणू काही एखादी संकट आलं की समोर कुठेतरी मतीला उभा राहतो अशा प्रकारचे अनुभव आहेत सगळे उत्तमराव पाटील विठ्ठलराव सातव यांनी मला ती जागा दिली आणि मला म्हणजे फक्त पाच हजार रुपये भाडं द्या महिन्याला आणि माझं पहिल्या वर्षाचं तेव्हा कॉलेजेसची फी फक्त सहा हजार रुपये असायची आमचं एकूण उत्पन्न झालं सत्तावीस लाख रुपये पहिल्या वर्षाला आणि त्याच्यापासून प्रवास सुरू झाला आणि माहिती नाही त्यावेळेला कसे लोक इकडं आले त्याच्यामध्ये काय काय त्यांनी केलं ते परंतु तो जो प्रवास आहे तो, तो, प्रवा तो खरा म्हणजे याचा श्रेय पहिल्यांदा मा वसंतदादा पाटणा पाचवी शिकलेली व्यक्ती पण अत्यंत दृष्टी मला जेव्हा ते पहिल्यांदा भेटले आयुष्यामध्ये तर माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मला एवढंच म्हणाले की अरे बाळ तू फार चांगलं काम करतोस असं ऐकलं असंच काम करत राहणं काही लागलं तर मला सांग तुम्हाला विश्वास नाही बसणार परंतु वसंतदादा पाटलांनी कार्यक्रमाला आमच्या कॉलेजला को कोणसिलेला आले आणि मला विचारलं ही जमीन किती आहे कुणाची जमीन आहे तर म्हटलं बा ही सरकारी खाजगी तुझ्याकडे जमीन किती असं विचारलं विचार विचार करण्यासारखा विचार झाला तर म्हटलं दादा माझ्याकडे एक एकर आहे अरे म्हणले विश्वनाथ आणि ही संस्था फार मोठी होणार आहे भविष्यवाणी केली आणि ही कुणाची जमीन आहे सगळी तर मला अशी अशी आहे तर उद्या एक अर्ज कर मला म्हणाले आणि त्याच्यानंतर तुम्हाला अशी वाटले की तुझ्या संस्थेला किमान शंभर एकर जमीन पाहिजे असं त्यांनी भविष्य सांगितलं आणि ती सगळी पंच्याऐंशी एकर जमीन ॲक्वायर एक करून मला दिली माझं ओळख नाही पाळक नाही नातं नाही राजकारण नाही पण अशा अनेक अद्भुत अशा घटना जीवनामध्ये घडत राहिल्या आणि प्रवास सुरू झाला सर इंजिनिअरिंग कॉलेज काढावा असं वाटण्यापर्यंतचा टप्पा एक झाला पण नंतर त्याचा संबंध विज्ञानाचा अध्यात्माशी जोडावा हे नेमकं कधी आणि कसं सुरू झालं मला जेव्हा इंजिनियर व्हायचं नव्हतं तरी मी इंजिनिअरिंग कॉलेजला आलो त्यात प्रवेश घेतला आणि मला आपापल्या चौकामध्ये पुण्याच्या काही पुस्तकं का घ्यायची सर्वेइंग आणि गणिताची म्हणून मी गेलो आणि त्या दुकानदाराने गर्दी खूप होती आणि त्या गर्दीमध्ये त्यांनी मला पाहिलं तर त्याला म्हणलं बाबा मला सर्वेइंग आणि गणिताचं पुस्तक पाहिजे पहिल्या वर्षाचं तर तो म्हणा पुस्तकं आहेत की नाही माहीत नाही मी बघतो जरा पण तोपर्यंत त्यांनी दोन तीन पुस्तकं माझ्यासमोर टाकली आणि त्या पुस्तकामध्ये स्वामी विवेकानंदांचं पुस्तक होतं त्याचं नाव होतं द स्पेक विवेकानंदा विवेकानंद असे बोलले असं पुस्तकाचं नाव आणि चार आणि किंमत होती छोटं पुस्तक होतं असं का कोणाच ठाऊक ते पुस्तक माझ्या हातात आलं मी ते वाचायला घेतलं आणि पहिलाच चॅप्टर त्यातला जो आहे तो वाचताना ते शिकागोमध्ये अठराशे त्र्याण्णवला अकरा सप्टेंबर रोजी जे भाषण केलं होतं विवेकानंदाचं ते भाषणाचा सार होता मित्र हो मला माहीत नाही काय झालं कळत नाही पण मी ते पुस्तक विकत घेतलं आणि ते पुस्तक तेव्हापासून मी प्रोफेसर होईपर्यंत माझ्या खिशात असायचं आणि त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचे तीन वाक्य तीन शब्द विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये सुख समाधान शांती नांदेल आणि दुसरं की माझी भारतमाता स्वतंत्र होईल आणि एक वेगळ्या पद्धतीने जगासमोर येईल विश्वगुरु म्हणून पुढे हे शब्द रुजले गेले आणि तो माझा आदर्श झाला आणि एम आय टी सुरू झाल्यानंतर मी पहिल्यांदा मला अजून आठवतं की इंदिरा गांधींची हत्या झाली होती नंतर त्यावेळेला एक वेगळं उस... पुरण निर्माण करण्याकरिता वीजी भिडे होते आमचे वाईस चान्सलर माझे मित्र होते श्रीकंठ भिडे आणि आम्ही पुण्यात एक प्रभात फेरी काढली त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना आम्ही अपील केलं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी युनिफॉर्ममध्ये यावं शाळेसारखं माझ्यावर खूप टीका झाली टिंगल झाली पण ब्ल्यू शर्ट ब्ल्यू ब्लॅक पॅन्ट तो टाय आणि ते बूट आणि मी मात्र असा माझे कपडे घालायचे परंतु हे घडलं गेलं आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार की तेव्हापासून अजूनही डीच्या कॅम्पसमध्ये काही शिस्त ठरली किंवा तुम्ही असा ड्रेस घालून नियमाने यावं छत्तीस वर्षाच्या काळामध्ये सिगरेट ओढली गेली नाही शिस्त डिसिप्लिन आणि चारित्र्य बिल्डिंग आमच्या विद्यार्थ्यांना मी जेव्हा सांगितलं की यू शूड डेव्हलप अ विनिंग पर्सनॅलिटी असं म्हटलं व्हॉट इज विनिंग पर्सनॅलिटी यू शूड बी फिजिकली फिट मेंटली अलर्ट इंटलेक्च्युली शार्प बट स्पिरिच्युअली एलिवेटेड आणि मित्र मला आनंद वाटतो की एम आय टीचं वेगळे पण कशात आहे एम आय टी तेच कोर्सेस शिकवते तेच अभ्यासक्रम शिकवते पण त्या ठिकाणी ज्याला भारतीय संस्कृतीमध्ये जे काही चिंतन आहे जी शिस्त आहे जे चारित्र्य आहे पद्धती आहे जीवनाची कसं जगावन कसं जगू नये याचं शास्त्र आहे हे शिकवण्याचा प्रयत्न करतो आम्ही प्रामाणिकपणे आणि मला आनंद आहे की बरं का की ह्या गोष्टीचा परिणाम एवढा झाला टीला एक वेगळं स्वरूप प्राप्त होत राहिलं आणि आपण या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला सर हल्ली आपण असं बघतोय की एकंदरीत अध्यात्माच्याबद्दल अवेअरनेस किती समाजामध्ये आला आहे मला माहिती नाही पण धर्माचा प्रभाव वाढताना दिसतो आहे तुम्ही ह्या धर्माच्या वाढत्या प्रभावाकडं कसं बघताय तुम्हाला धार्मिक आपल्या भावना वाढत चालल्या आहेत याच्याबद्दल आनंद वाटतो का याची चिंता वाटते सध्याच्या परिस्थितीत मला राजीवजी प बरं झालं तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारला मला आंतरिक समाधान या गोष्टीचं की आत्ता परवाच्या करोनाच्या संकटामुळं तरी कमीत कमी आपल्या आईबापाची आठवण झाली ईश्वर नावाची काही शक्ती जगात आहे याची आठवण झाली आणि धर्म शब्दाचा अर्थ कळू लागला वास्तविक पाहता मी मुद्दाम तुमच्यासमोर सांगेन की माझ्या हातात एक छोटं पुस्तक आहे याचा अर्थ का कळवतो मी तुम्हाला की याच्यामध्ये सातशे तीस वर्षापूर्वी सोळाव्या वर्षाच्या वयामध्ये ज्ञानेश्वर माऊलीने जे नाईन युनिव्हर्सल सिक्रेट्स म्हणतात त्याला नऊ सत्य नऊ तत्व ही सांगितली गेली होती याचा जरी विसर पडला असला तरी आता मात्र त्याची प्रचिती येऊ लागली हे लक्षात ठेवा आणि माझं असं मत आहे की धर्म या शब्दाचा आता धर्म म्हणजे ड्युटी विवेकानंदाने याची व्याख्या सांगितली ती माझी व्याख्या लोकांना आता कळायला सुरुवात झाली असं माझं मत आहे आपल्या मनामध्ये जे गैरसमज आहेत धर्मशब्बाबद्दल किंवा अध्यात्माबद्दल मुळामध्ये पुन्हा पुन्हा मी रिपीट करून सांगेन राजीवजी की धर्म याचा अर्थ आहे इट्स माय ड्युटी रिलिजन इज नथिंग बट टू परफॉर्म युअर ड्युटी ड्युटी टुवर्ड द मदर द फादर द फॅमिली द सोसायटी द नेशन ही धर्माची व्याख्या आहे धार ती धर्म हा असं म्हणतो आता हे सर्व व्याख्या घेतल्या लक्षात घेतल्या तर लक्षात ठेवा की आपल्या भारतामधली या संस्कृतीमधली एक परंपरेची भाग म्हणून दोन तीन गोष्टीचा उल्लेख करेन मी की आत्ता लोकांना याचा स्वरूप कळायला लागला आणि मी मुद्दाम एक दुसरं चिंतन सांगेन तुम्हाला की मानवी कल्याणासाठी विश्वकल्याणासाठी हिता मानवाच्या हितासाठी मानवाचं जीवन सुखी समाधानी आणि शांत स्वरूप असावं आनंद स्वरूप असावं सच्चित आनंदाची स्व प्रचिती यावी याच्याकरता संपूर्ण शिक्षण आणि सर्व करत असतो सगळ्यात महत्त्वाचं काय झालं आहे की आपलं देह म्हणजे बॉडी अँड द ब्रेन आणि आत्मा आणि मन हे चार भाग आहेत मनुष्य जीवनाचे अगदी लहानात लहान प्राणी असला चिलट असेल किंवा त्याच्यावरून अजून छोटा प्राणी असेल अमिपासारखा तरी याला हे सर्व अवयव आहेतच यात काही दुमत नाही आणि हे जगाला माहीत आहे सायंटिफिकली तेव्हा बॉडी अँड द ब्रेन देह आणि बुद्धी आणि दुसरीकडे आपण म्हणतोय की आत्मा आणि मन आपलं जास्त लक्ष गेलं बु बुद्धी आणि देहाकडं ते सायंटिफिक आहे आणि हे दुसरा जो भाग आहे ज्याला आत्मा आणि मन म्हणतो याच्याकडं शिक्षणामध्ये थोडं दुर्लक्ष झाल्यामुळं धर्माचा अर्थही चुकीचा लावला गेला म्हणजे धर्मामध्ये माझ्या हातात एक छोटं दुसरं पुस्तक आहे याचं नाव आहे धर्मग्रंथ हे खरे जीवनग्रंथ असं म्हटलं भगवद्गीता असेल ज्ञानेश्वरी असेल होली कुराण असेल होली बायबल असेल होली त्रिपिटक असेल होली साहेब असेल हे सर्व धर्मग्रंथ हे खऱ्या अर्थाने जीवन ग्रंथ आहेत जीवन कसं जगावं आणि कसं जगू नये हे शिकवणारे ग्रंथ आहेत आणि याच्याबद्दलचं खूप सुंदर अफू चिंतन आहे आणि याचं खरं स्वरूप जेव्हा सर्व धर्माचं जेव्हा आपण विचार करतो हे सर्व धर्मामध्ये एकच संदेश दिला आहे लव कम्पॅशन दी सर्च ऑफ ट्रूथ द अल्टिमेट रियालिटी द कॉन्शियसनेस अशा अनेक शब्द आहेत आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की आता डॉक्टर विजय भटकरांसारखे माझे आमचे सहकारी मित्र भेटले मशाळकरसारखे भेटले आणि आळंदीमध्ये जो प्रकल्प उभं राहिला तो शिक्षणाचा भाग आहे एम आय टीचं वेगळं शिक्षण म्हणजे सा असणं वेगळं पण आळंदीमध्ये जे उभं राहिलं त्याला असं मशाळकरांचा शब्द हा एकोणीसशे साली बोलले आमची चर्चा झाली त्याने मला विचारलं होती की अरे हे तीर्थक्षेत्र म्हणजे काय तीर्थक्षेत्राचा अर्थ काय तर त्यांनी स्वतः मला सांगितलं म्हणलं सर तुम्ही एवढे बुद्धिमान विद्वान आहात एवढे विद्वान तर तुम्ही मला सांगणार अर्थ त्याचा तर ते थोडे फिरले परत आले भटकर सर मी बसलो होतो आणि त्यांनी आले मला सांगितलं की अरे कराड सर डोंट यू फील की तीर्थक्षेत्र म्हणजे ज्ञान तीर्थक्षेत्र आहे तर मला ट्रान्सफॉर्मिंग द पिलगिम सेंटर्स ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड इन टू नॉलेज सेंटर्स ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड तीर्थक्षेत्राकडून धार्मिक तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे जाण्याचा प्रवास हा खरा प्रवास आहे हा जीवनाचा प्रवास आहे आणि मित्र तुम्हाला आश्चर्य वाटले की संपूर्ण जगाच्या पाठीवर आज तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे जाण्याकरता आळंदीच्या घाटावर त्या ठिकाणी काय होतं कसं होतं मी सांगत नाही किती गलिच्छ होतं काय पण त्याची सर्व दुरुस्ती करण्यापासून सर्व सुरुवात केली तीस वर्षापूर्वी आणि आज त्या तीर्थक्षेत्रावर जो हा सार मल्टीमीडिया कुलेजिंग उभा राहतो फॉर मास लिटरसी मास एज्युकेशन हे सर्व शिक्षणाचे भाग आहेत आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो आज इंजिनियर म्हणून थोडं मला समजतं पार्टिकल फिजिक्स आय टी कम्प्युटर जे काही शब्द असतील ते किंवा गुगल असेल फेसबुक असेल हे सर्व शब्द भाषा पण तुम्हाला सांगायला हरकत नाही की याचं चिंतन कधी काळी सातशे तीस वर्षापूर्वी ज्ञानेश्वराने लिहून ठेवलं त्याचं हे पुस्तक आहे तुम्ही जी कॉलेजची निर्मिती केली त्याच्याकडे घेऊन जायचं आहे मला विचारायचं आहे की तुम्ही आम्हाला सांगितलं की गोष्टी घडत गेल्या आणि एवढी मोठी एम आय टी सारखी संस्था निर्मित झाली पण या तीस पस्तीस वर्षाच्या काळात सगळ्यात चॅलेंजिंग प्रसंग काय आले म्हणजे क एवढी मोठी शिक्षण संस्था इतके हजारो मुलं विद्यार्थी तर हे सगळं सांभाळत असताना आलेले चॅलेंजेस काय होते चॅलेंजेस सर्वात महत्त्वाचं हो होतं किंवा अध्यात्मशास्त्र किंवा धार्मशास्त्र ज्याला म्हणतात याच्याबद्दल आम्ही जेव्हा का बोलत होतो तेव्हा लोकांना हे सहसा पटत नव्हता आणि त्यांचा गैरसमज होत होता खरं पाहिलं तर माझं असं मत आहे की अशा प्रकारचे चॅलेंजेस मला कधी चॅलेंजेस वाटलीच नाहीत जे काही आलं ते आपल्या जीवनात स स समोर येऊन त्याच्याशी उभं राहणं आणि त्याला अत्यंत विनम्रपणे नम्रतेने फेस करणं आणि ज्याचा अर्थ म्हणजे अभ्यास असो किंवा सायन्सिफिक असेल किंवा स्पिरिच्युअल असेल सर्वात मोठं चॅलेंज असायचं म्हणजे की दोघाचा संबंध काय असं लोकांना नेहमी वाटतं सायंटिफिक कंपोनंट हे स्पिरिच्युअल कंपोनंट ज्याला धर्म आपण मगापासून म्हणतोय तर खरं म्हणजे शिक्षण हाच धर्म आहे ना माझा व्हॅल्यू बेस्ड युनिव्हर्सल एज्युकेशन सिस्टीमसारखी एक कल्पना साकार होणं त्याच्यातून हो हे उभं राहणं हे होत असताना लोकांचे गैरसमज असायचे टीका असायची हे धार्मिक आहे धार्मिक आहे धार्मिक आहे पण माझं असं म्हणत ते अत्यंत विज्ञानिष्ठ आहे सर एक आत्ताचा अनुभव असा आहे आपल्या सगळ्यांच्या समोर समोरचा की आपल्या समाजातली भौतिक सुखांची लालसा जी आहे ती एकीकडं खूप वाढत चाललेली आपल्याला बघायला मिळते आहे आणि त्याच वेळेला दुसरीकडं तितक्याच टोकानं धार्मिकता वाढती आता त्याच्यामध्ये अध्यात्म किती आहे मला माहिती नाही तर ही जी आत्ताची आपल्या समाजातलं ही जी एक आपण काय विरोधाभास आहे तो तुम्हाला अस्वस्थ करतोय तुमचं तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय राजीवजी मला असं वाटतं आपण जे आता पुन्हा पुन्हा धर्मशब्दावर आपण जातो आहोत दुर्दैवानीमध्ये दीडशे दोनशे वर्ष ब्रिटिश राजवट आली त्याच्या अगोदर मिडलईस्टमधल्या अनेक आतंकवाद्यांनी या ठिकाणी येऊन राज्य केलं इस्लाम राजवट आली त्याचे काही परिणाम झाले पण सध्याच्याला मात्र हे खरं आहे की माणसांच्या किंवा सरो नव नव्या पिढीमध्ये जास्तीत जास्त असा ज्याला चैन म्हणतो मजा म्हणतो पिणं म्हणतो खाणं म्हणतो एन्जॉयमेंट मला भारतीयांनी सांगितलं होतं की तुमचं जीवनाचं भारतीय संस्कृती म्हणजे काय तर त्याग म्हणजे भारतीय संस्कृती आणि भोग म्हणजे वि पाश्चात्य संस्कृती त्याची जास्त लालसा आणि त्याचा जास्त ओढ निर्माण होते हे करण्याकरता मनावर परिणाम झाला पाहिजे मन बदललं पाहिजे आणि पुन्हा तुम्ही जो आत्ता जे म्हणताय की मला धार्मिकता वाढते म्हणजे काय वाढते तुकाराम महाराजांनी असं सांगितलं की शांती परते नाही सुख एर अवघेची दुःख म्हणूनही शांती धरा उतराला पहिलं तिला पण पुढे सिद्धांत सांगितला आहे देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी हा सिद्धांत आहे की प्रत्येक कणन कण जसा ईश्वरी अंश आहे हे तर सिद्ध झालंय जसं हे सुद्धा सिद्ध झालंय तेव्हा धार्मिकता वाढणं म्हणजे नम्र होणं ऑर्डर ऑर्ड न एकच वाक्य सांगतो की मनामध्ये ज्या डिसऑर्डर आहेत मेंटल फिजिकल आणि आत्म्यामध्ये मनामध्ये जर विचलितपणा असेल विकृती असेल विकार असेल काम क्रोध लोभ मोह मद मत्सर वाढणारे असतील तर हे कमी करण्याचं शास्त्र म्हणजे धार्मिकता आहे राज कपूर यांनी जिथे रोमॅन्टिक चित्रपट तयार केला जो हिट झाला तर ती जागा तुम्हाला कशी मिळाली म्हणजे ते कसं प्र सगळं घडलं आणि तुम्ही ते कसं तयार केलं मित्र मला जरा एक वेगळी भावना अशी आहे की तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका असं माझ्या पुस्तकाचं नाव घातलं मी मी चाळीस वर्ष झाले मी सिनेमा थिएटर पाहिलं नाही मला जायचा मोह हो झाला नाही कारण काय दुसरं असतच नाही तेच नट्या तेच गाणे ते सर्व विषय सांगायच्या आधीच कळतो असं काही माझ्या कल्पना आहेत त्याची कलेची आवड नाही असं नाही कला संगीत नाही तर मग विश्वशांती संगीत कला एका मी उभी राहिलीच नसती राज कपूरचं सर्व मेंबर पण मी में चाळीस वर्ष सिनेमा थिएटर पाहिलं नसणाऱ्या माणसाकडं राज कपूरसारख्या एका मोठ्या प्रोड्युसर डायरेक्टर ॲक्टरसी ही शंभर एकर जमीन यावी ज्याच्या पाठीमागं अनेक लोक मागे होते त्याच्या ते, ते सर्व सोडून त्याचा व्यवहार माझ्याशी व्हावा आणि त्या कृष्णा कपूर नावाच्या त्यांच्या ज्या राज कपूरच्या मंडळी होत्या फार सो वेगळी बाई होती त्यांनी इच्छा व्यक्त करावी की ही जमीन द्यायची असेल तर या घराण्याला द्या शिक्षणासाठी की ज्या ठिकाणी या जमिनीचा दुसऱ्या कुठल्याही कार्याकरता कामा करता पैशा करता फाय स्टार हॉटेल करता फाय स्टार बिझनेस करता केला जाणार नाही अशा व्यक्तीकडे जावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि मला माहीत नाही मी नावं कुणाची घेऊ इच्छित नाही पण खूप मोठी माणसं पैसे घेऊन करोडो करोडो रुपये घेऊन त्या जमिनीच्या मागे असताना ती जमीन माझ्याकडे यावी तर माझं मत असं आहे की याच्या मागे परत नियती आहे ज्या माणसाने सिनेमा थिएटर पाहिलं नाही चाळीस वर्षापासून थिएटरमध्ये गेला नाही त्या माणसाकडं ही जमीन यावी राज कपूर घराण्याची आणि ज्या ठिकाणी करीना करिश्मापासून सगळ्या नटनेचे ऋषी कपूर काय राजीव कपूर काय तो रणधीर काय ह्या सगळ्यांचं इच्छा होऊन ते व्हावं याचं कारण असं की माझं मत असं आहे की त्या ठिकाणी हा जगातला सर्वात मोठा संत ज्ञानेश्वर तुकाराम विश्वशांतीचा घुमट द फर्स्ट अपिट्स कॅन इन द होल वर्ल्ड मलाही माहीत नव्हतं पण तो उभं राहायचा होता आणि हा संदेश सर्व जगाला देण्याचं कार्य जे भारतीय संस्कृतीचं कार्य पुन्हा सांगतो की ज्ञानाचं दालन आणि विश्वगुरूचं स्वरूप आणि भारतीय संस्कृतीचा खरा संदेश संत ज्ञानेश्वर आल्बर्ट आइन्स्टाईन तुम्हाला कल्प हे उभं राहणार होतं आणि हे कार्य माझ्याकडे आलं आहे तुम्ही खरं तर मराठवाड्यातले पण एम आय टी सारखी संस्था किंवा इंजिनिअरिंग कॉलेज पुण्यात काढायचं हे कोणत्या टप्प्यावर ठरलं म्हणजे जो अजूनही मागासलेला आहे भाग त्या मराठवाड्यात आपण एखादी शिक्षण संस्था काढावी असं नाही का वाटलं की म्हणजे पुण्या पुणे का तुमचं शिक्षण झालं होतं तिथे म्हणून वास्तविक खरं पाहिलं तर असं उत्तर कोणी द्यायचं काही कारण नाही पण मी माझ्या गावी माझ्या स्वतःच्या गावीसुद्धा खूप चांगली शाळा बार्शीला द भारतातलं पहिलं रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेज द फर्स्ट इन द होल ऑफ इंडिया पहिलं भारतातलं रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेज बारसीत माझ्या गावी उभं केलं माझ्या तिथं शिक्षण झालं लातूरमध्ये मोठं सातशे बेडचं मेडिकल कॉलेज काढलं माझ्या गावी शाळा काढली जिथं जनावरच्या गोठ्या शाळा असायची त्या गावी ते सर्वात सुंदर अशी शाळा त्या ठिकाणी काढली माझ्या गावी स्वतःच्या आंबेजोगायला सर्वात मोठी सुंदर अशी संस्था उभी केली आणि त्याच्यापेक्षा पुण्यात काढायचं का कुठे काढायचं हे हे आपण ठरवत नाही हो या घटना ज्या घडतात त्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनात तुम्ही कुठून आला कुठे काय करताना आता को तुम्ही कोण आहात मला माहिती नाही पण माझं तुम्हाला पुन्हा सांगण्याचं की देर इज दे सम इनविजिबल फोर्स ऑर एनर्जी आणि हे हे डेस्टिन आहे उद्या जर विजय भटकरना विचारलं की तुम्ही जगातले सर्वात महान शास्त्रज्ञ कॉम्प्युटरचे झाले कसे मोरंबा नावाच्या खेड्यातलं पोरग एका देवळामध्ये शाळेत शिकायचं आणि तिथून जाऊन आता जगातला सर्वात मोठा कॉम्प्युटर इंजिनियर कसं काय ठरलं की याच्या पाठीमागे दर इज अ डिव्हाइन इंटरव्हेन्शन इंटरव्हेन्शन म्हणतात त्याला ज्या ज्या घटना घडत राहिल्या माझ्या जीवनापुरत्या एका तीस वर्षाच्या काळामध्ये इतक्या घटना घडू कशा शकतात हु एम आय वॉट इज माय स्ट्रेंथ मी कोण आहे पण मी असं बाकीचं बोलण्याचं काही कारण नाही पण तुम्हाला सांगतो की एवढं फक्त लक्षात घेऊ की हे विश्व चैतन्य स्वरूपाचं स्वरूप आहे जे प्रश्न असा की तुम्ही आता म्हणाल की भारतीय संस्कृती म्हणजे काय तर त्याग आणि भोगी भोग म्हणजे काय तर विलासी वृत्ती वगैरे तर गेल्या काही काळामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये ज्या पद्धतीनं संस्थाचालकांनी मुलांकडून अवाजवी डोनेशन्स वसुली केली आणि तिथं आपल्या भारतीय संस्कृतीला बाजूला ठेवलं तिथं भोग विलास त्याग म्हणजे भोग विलास या दृष्टीकडे सगळे वळाले त्याच्यामध्ये मुलांचं पालकांचं पण मोठं नुकसान झालं आणि आता अशी स्थिती आहे की आपल्याकडं भारंभार कॉलेजेस झाली इंजिनिअरिंग कॉलेजेस विशेषतः आणि जागा रिकाम्या राहू लागलेल्या आहेत आता तर आता ही नेमकी स्थिती जी आहे ही तुम्ही कशी बघताय बरं झालं अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये मुळामध्ये जो कॅपिटेशन डोनेशन पैसे घेणं त्याला दिशा देणं हा एक महत्त्वाचा तर मी दहा वर्षापूर्वी एक भारत सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिलं होतं की तुम्ही आता मेडिकल कॉलेजमध्ये जर आत्ता सध्याची अवस्था पाहिली तर कुठलंही सरकारी बी जे मेडिकल असेल ग्रँट असेल अंबेजोगाई हो असेल कुठलं सरकारी कॉलेजमधली एका विद्यार्थ्याच्या मागे वर्षाला तीस लाख रुपये खर्च केला जातो आणि अकरा जजेस बेंचचं निर्णय आहे एलेवन जजेस बेंच, बेंच कॉन्स्टिट्युशनल बेंच त्याने असं सांगितलं की कॉस्ट बेस एज्युकेशन हा फॉर्म्युला आहे पण त्याला मी हायर ट्यूशन फी मला असं म्हटलं पण लोकांच्या मनामध्ये येत नाही की या बाबतीमध्ये जर खर्च एवढा असेल तर त्या खर्चावर आधारित फी कशी असावी आणि याच्याबद्दल निर्णय घेऊ शकत नाही त्याचा परिणाम असा होतो की लोकांचा गैरसमज होतो आता सध्या खरं म्हणजे मी बोलणं योग्य मला माहीत नाही पण शाळेमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी जेव्हा आपण हे आता सध्या फी वाढू नये वगैरे वगैरे क्लासची फी किती असते असाणपणे प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये लाख लाख फी दोन दोन लाख फी काय गालीचा क्लास आणि कसला सतरंजी क्लास आणि काय फरशी क्लास असं म्हणतात त्याला त्याबद्दल कधी आपण विचार करत नाही पण कधी कधी जे रिझनेबल असावं आणि हायर ट्युशन फी ज्याला म्हणतात हे डोनेशन कॅपिटेशन नव्हे मी एम आय टीमध्ये सांगतो की आमच्याकडं डोनेशन कॅबिडेशनचा पाचपट फी घ्यायचा अधिकार दिला सरकारने सरकारने लेखी ऑर्डर आहे की एक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर समजा एक लाख फी असेल तर त्याला पट कुणाला ज्याला मार्क्स नाहीत त्याला ज्याला अभ्यास नाही केला त्याला श्रीमंत आहे खूप मोठे पैसे आहेत पण अभ्यासच नाही तर मेरिट नसेल तर मेरिट नसलेल्या मुलाला जास्त फी घ्यावी आणि त्याला आपण नकळत गैरसमज करतो की हे कॅपिटेशन आहे कॅपिटेशनला पूर्ण बंदी आहे डोनेशन हा शब्द वेगळा आणि कॅपिटेशन वेगळा पण याच्यामध्ये कॉस्ट बेस एज्युकेशनच्या भूमिकेतून जायला पाहिजे याला रिजनेबली एक मार्गदर्शक तत्त्व पाहिजे समाजाला असं सांगितलं पाहिजे आपण की बाबांनो हे समजून तर घ्या मी स्वतः लोकांना नेहमी सांगत राहिलो की अरे तुला ॲडमिशन मिळणार आहे तू बाकीचं हे करू नको पण लोकांना तेही कळत नाही जाऊन कुठेतरी जाऊन पैसे देतात आता दुसरा विषय बोलला गेला की कि किती कॉलेजेस निघाली सात कॉलेजेस होती आता महाराष्ट्रामध्ये तीनशे कॉलेजेस तयार झाली होती आता तीनशे ती दीडशे बंद पडलीत जास्तच बंद पडली सप्लाय डिमांडसारखा विषय हा आणि कारखान्यांची संख्या बाकीचं सर्व रिक्वायरमेंट जगभर पण एक लक्षात ठेवा याचा फायदा असा झाला मी वसंतदादाला अभिवादन करतो मी वसंतदानी खरं म्हणजे मला आळंदी देऊ परिसराचा कार्याचा चालना त्यांनी दिली त्यांना मी घेऊन गेलो शंकरराव चव्हाण होते तेव्हा अर्थमंत्री आणि त्याला दिशा दिली तीर्थक्षेत्राच्या विकासाला पर्यावरणाला त्याचं श्रेय ही जर एम आय टी झाली नसती तर मी हे काय करू शकलो असतो काहीच करणं शक्य नव्हतं पण तुम्हाला मुद्दाम सांगतो या ठिकाणी की आत्ता जगभर मात्र कालच आमच्याकडं रामचरण नावाचे फार मोठे विद्वान येऊन गेले त्यांनी जगामध्ये ऑक्सफर्डमध्ये हार्वर्डमध्ये सिलिकन व्हॅलीमध्ये आणि वेगळ्या संस्थांमध्ये आता खरं म्हणजे बायडन नावाचे आता जे प्रेसिडेंट झाले त्यांचे माननीय त्यांच्यामध्ये आपले भारतीय लोक बावीस का चोवीस लोक आहेत आणि विविध विद्यापीठामध्ये सिलिकन व्हॅलीमध्ये हायेस्ट नंबर ऑफ पीपल आर फ्रॉम इंडिया आणि याचं जे मूळ स्रोत आहे तो ही कॉलेजेस आहेत मला असं वाटतं की सध्या हे जे प्रश्न निर्माण होत आहेत या डोनेशनबद्दल कॅपिटेशनबद्दल फीबद्दल विद्यार्थ्यांच्यामध्ये विश्वास राहिला नाही पण विद्यार्थ्यांचा काही ठिकाणी इतका विश्वास आहे की ते विद्यार्थी त्या ठिकाणीच त्यांचं जीवन समर्पित करायची तयारी आहे सर मला ना तुम्ही आत्ता बोलत असताना मी म्हणजे तुमच्या बालपणापासूनच्या प्रवासाच्याबद्दल आपण खरं तर सुरुवात केली तुम्ही आत्ता बोलत असताना मला असं जाणवलं की लहान असताना बहुधा तुमची शाळेमध्ये मित्रांच्या बरोबर भांडणं मारामाऱ्या वगैरे कधी होतच नसतील म्हणजे तुम्ही बोलायला सुरुवात केली की ते गारहून पडत असतील नाही भांडणं मारामाऱ्या दुसऱ्याची बाजू घेतल्यामुळे आल्या होत्या माझ्याकरता नाही <laughs> आणि मी स्वतः भांडण झालं नाही पण कुस्ती खेळायची आवडायचं खेळ आवडायचे कुस्तीचा खेळ आवडत होता मला असायचं पण मारामार्या भांडणं करण्याचा माझ्या जीवनात कधी प्रसंग झाला नाही पण एक झालं की माझ्या मित्राला कोणी रागवलं तर त्याच्याकरता मी त्याच्यामध्ये पडत असे ते सोडवण्याचा प्रयत्न करत असे आणि त्यातून दोस्तीच वाढत होती अच्छा मैत्रीच वाढत होती दुसरी गोष्ट तुम्ही विश्वास करतात राग करतात तर हा चाळीस वर्षांपूर्वी तुम्ही चाळीस वर्षांमध्ये तुम्ही सिनेमा बघितलेला नाहीये हे जे त्याला आपण असं म्हणू की आध्यात्मिक वृत्ती वाढणं किंवा वैराग्य वृत्ती वाढणं हे नेमकं काय कशामुळे झालं आणि तुम्ही जो सिनेमा बघितला असेल चाळीस वर्षांपूर्वी कोणता सिनेमा तुम्ही बघितला नर्ट, होता तुमचे शाळेमध्ये कॉलेजमध्ये कोण आवडते नट नट्या काय होतं तुमची स्वप्न काय होती एक, एक लक्षात ठेवा की पूर्वी जे जुने मंडळी असतील की मला सिनेमा आवडतच नाही असा विषय नाही पण मला असं वाटतं की मी माझे आवडते नट म्हणजे समजा दिलीप कुमार देवानंद आणि राज कपूर त्यावेळेस असे काही डो दो, नावं डोळ्यासमोर आहेत परंतु गंमत अशी त्याच्यामध्ये काहीतरी असं क्युरियसिटी असायची कुठल्याही कामामध्ये आजकालच्या सिनेमामध्ये ठरलेला साचा आहे पुढे काय होणार आहे आधीच कळतं मग आता जे पुढचं दिसतंय ते आधीच कळत असेल तर बघायचं कशाला विरंगुळ्याचे क्षण जे असतात मनावर अनेकदा वेगवेगळ्या कारणामुळं मन सचिंत होतं काळजी वाटते अस्वस्थता येते तर अशा वेळेला मनाला मोकळं करण्यासाठी तुम्ही काय करता तुम्ही ज्ञानेश्वरी उघडून बसता तुकोबारायांची गाथा घेता का आणखीन काही विरंगुळ्यासाठी संगीत ऐकता काय करता खरं म्हणजे संगीत हा आवडीचा विषय आहेच निश्चितपणे पण तुम्ही जे आता बोलला याच्यामध्ये एवढं सांगतो तुम्हाला राजीवजी की मला बाळासाहेब भारदे खूप मोठी माणसं जीवनात आली सेलार मामासारखा योगी पुरुष जीवनात आला एकशे पाच वर्षाच्या वयापर्यंत मला आई बनायची होती बाळासाहेब भारदेनी मला सांगितलं अरे तुझं काम हीच तुझी करमणूक आहे शब्द वापरला तरी तू जे काम करतोस ना मनापासून अगदी काम करत राहा ते काम हीच तुझी करमणूक आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम आपल्या हातून इतक्या वर्षांमध्ये झालेलं आहे ह्या टप्प्यावर आता असं काय आहे की जे तुम्हाला खुणावतं आहे जे तुम्हाला करायचं आहे ज्याचा ध्यास तुम्ही घेतलेला आहे Uh, मी राजीवजी एवढंच सांगेन की जे काही उभं राहिलं त्याचं स्वरूप तुमच्यासमोर आहे विद्यापीठं सोडा बाकी सोडा आळंदी देवचे घाट सोडा विश्वरूप दर्शन मंच सोडा तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे जाण्याचा प्रयास म्हणा आणि सर्वात शेवटी हा जो घुमट जो उभं जी लॅबोरेटरी आहे ज्याला मी म्हटलं स्पिरिच्युअली ओरिएंटेड सायंटिफिक लॅबोरेटरी तर हा भारतीय संस्कृतीचा अत्यंत सुंदर स्वरूप आहे आणि मला असं वाटतं की एकविसाव्या शतकामध्ये भारत माता किंवा भारत देश हा एक वेगळ्या प्रकारे मी जे म्हटलं की ज्ञानाचं दालन म्हणून आणि पुढे विश्वगुरूच्या पद्धतीचं कार्य करणारा देश म्हणून विश्वगुरूं उदयाला येईल ही जी भाकीत केलं विवेकानंदाने ते साकार झालं सर्व जगभर महाराष्ट्राच्या भारताच्या सीमा ओलांडून सर्व जगभर पोचल्या जाव्यात एवढी फक्त मनातली भावना आहे आणि पुन्हा सांगतो की वेगळा प्रश्न आहे हा वेपन्स, वेपन्स, एनर्जी, एनर्जी से, से की जगामध्ये जी रेस चालू आहे केमिकल वेपन्स बायोलॉजिकल वेपन्स हे भानगडी ॲटॉमिक एनर्जी न्यूक्लिअर एनर्जीच्या सर्व विध्वंसक दिशा आहे कामाची शिक्षण पद्धती खूप सुंदर झाली दिशा मिळाली एवढं वैभव झालं परंतु त्याचा मिसयूज होताना दिसतो आहे आणि त्याचं जे धोका आहे की एकविसाव्या शतकाच्या शेवटी कदाचित आपल्याला शेवट बघायला मिळेल की नाही का सगळा विध्वंस होईल आपल्याच हाताने भस्मासुरासारखा असा मनात विचार येतो त्याच्या एज्युकेशन हा एकच मार्ग आहे अध्यात्म तत्वज्ञान आणि विज्ञान या सगळ्याला एकत्र करून काहीतरी नवीन देण्याचा तुमचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून आहे तो प्रयत्न असाच पुढे सुरू राहावा शांतता प्रस्थापित व्हावी संपूर्ण जगात यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करता आहात सर्व उपक्रमांसाठी आमच्या शुभेच्छा तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो ही सुद्धा आमची कामना आणि मनापासून आभार सर आज तुम्ही वेळ दिलात सविस्तर गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद मनापासून आपला आभारी आहे एबीपीचा राजीवजीन आपल्या सर्वांचा धन्यवाद नमस्कार रामकृष्ण हरी आणि यानंतर माझ्या कट्ट्यावरती आत्ता आपण इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी बघत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट